सतराव्या अध्याय सोळाव्यामध्ये हे फार महत्वाने सांगितले की माणसाचा स्वभाव असतो कसा. स्वभाव हा स्वभावत हा असतो. आता प्रश्न पडतो स्वभावता स्वभाव असतो म्हणजे काय होतं. म्हणजे एखादं बाल जन्मलंय त्या सांगितलंय फार रडतंय हो फार म्हणजे काय हट्टी आहे त्याला जे पाहिजे ते घेतल्याशिवाय राहत नाही किंवा तो शांत झोपलाय त्याला कशाची चिंता नाही आहे जसं उगच खेळत राहतोय त्या जगाची खेळण्याची. त्या सगळ्याच्या जीवनाच्या छटा आहेत ना त्या छटा घडतात कशा तर तुमचं प्रत्येक कर्म त्याला परिपाक म्हणजे विपाक असं म्हणतात आणि ते काही कालांतराने कधी होतो याच्यावर तुमचा माझा अधिकार नाही ते वेळ आहे की होतं. परंतु हे तीन गुणांमध्ये विभागलं जातं सत्व रज आणि तम. आणि सत्वरज तमाच्या गाठीमुळे त्या माणसाची स्वभाव तसा बदलतो. मग स्वभाव बदलल्यानंतर काय होत आहे की तुम्हाला जर सात्विक स्वभाव असेल तर नॅचर निसर्गाचा तुमची मनाची धारणा उच्च अवस्थेकडे जाते. रज असेल तर रंजन करण्यामध्ये जाते की मला समाजामध्ये मान मिळालं पाहिजे मोठेपणा मिळालं पाहिजे मला सगळ्यांनी विचारलं पाहिजे हां मला सगळ्यांनी माझ्या पाया पडलं पाहिजे अशा प्रकारची अभिलाषा जेव्हा होते तेव्हा काय होतं रज साधतं. आणि तमोगुण काय असतं जाऊ देना मला काय त्याचं मला काय पडलंय मला मिळालंय मी भोगतो दुसऱ्यांचं काय तिकडे ह्यांना जेवायला मिळाले की नाही मला माहिती माझ्याकडे ताट वाढून आलंय ताव मारायचा. मग त्या दुसऱ्याचा विचार न करता ह्या जगामध्ये काय होतंय ह्या जगामध्ये मी कोण आहे आणि जगामध्ये ब्रह्माचं दर्शन होईल का. तर देह हा मीच आहे असं म्हटल्यानंतर आत्मतत्वाचा विसर पडतो. आता आत्मतत्वाचा विसर पडल्यानंतर काय होतं की मी त्या परमेश्वराचा अंश आहे असं मानण्याऐवजी मी शरीर असल्यामुळे मी देह आहे आणि देही वेगळा आहे असं निर्माण झाल्यानंतर माझ्यापुढे होणारे जे व्यवहार आहेत ते मी देह केंद्रित असल्यामुळे होतात. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.